केवळ यहुदी म्हणून जन्माला आल्यामुळे व नंतरच्या काळात त्या धर्मावर निष्ठा दाखवल्यामुळे जगभरातील यहुद्यांना निरनिराळ्या यातना हलापेष्ट सोसाव्या लागल्या. मात्र जर्मनीतील नाझींनी केलेल्या त्यांच्या वंशसंहाराची जितकी चर्चा होते तितकी इतर ठिकाणी झालेल्या संहाराची होत नाही. नाझींनी यहुद्यांच्या नियोजनपूर्वक व प्रचंड प्रमाणावर केलेला वंशसंहार तसेच त्याचवेळी जवळपास संपूर्ण जगालाच महायुद्धात ओढणं हे यामागचं कारण आहे. या महायुद्धानंतरच्या काळात संपूर्ण जगाने हा वंशसंहार विसरण्याचा प्रयत्न चालविला असला तरी यहुदी प्रजा हा संहार विसरणे शक्यच नव्हते. आपल्या मनातील ही खदखद यहुदी प्रजेने नाझी कसायांच्या सातत्याने शोध घेऊन व ॲडॉल्फ आईकमॅनसारख्या क्रूरकर्म्याला दक्षिण अमेरिकेतून पकडून आणून त्याच्यावर खटला भरून त्याची पापं त्याच्याकडूनच वधवून घेऊन नंतर फाशी देऊन बाहेर काढली. नाझींची पाशवी कृत्ये त्यातून बाहेर आली हे खरं असलं तरी आईकमॅनला फाशी दिल्याचा एक नकारात्मक परिणामही झाला. नाझी आणि त्याचे युद्ध गुन्हे याचा अध्याय जगाच्या दृष्टीने संपला. जर्मनीच नव्हे तर नाझी आक्रमणपायी बरंच काही भोगावं लागलेली इतर राष्ट्र देखील नाझी युद्ध गुन्हेगारांना शोधण्याच्या बाबतीत अनास्था दाखवून सहाय्य देईनाशी झाली. जर्मनीसारख्या देशाने तर एक पाऊल आणखी पुढे टाकण्याचं ठरवलं होतं. जर्मन सरकारने नाझी युद्ध गुन्हेगार व त्यांचे गुन्हे या संबंधातले खटले व इतर बाबी लवकरात लवकर बंद करून टाकाव्यात अशा आशयाचा ठराव जर्मन संसदेत मांडायचं ठरवलं होतं. तो ठराव पास झाला तर आतापर्यंत लपून असलेले खोट्या ओळखीखाली जीवन जगणारे नाझी अधिकारी आपोआपच आरोपमुक्त होणार होते, उजळ माथ्याने वावरू शकणार होते. हे इस्रायलच्या राजकीय आणि मोसादच्या हेरगिरी वर्तुळाला मान्य होणं कदापि शक्य नव्हतं. या विषयावर त्यावेळी मोसादचे संचालक असलेले मीर एमित आणि इस्रायलचे पंतप्रधान लेवी एशकोल यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. मीर एमित यांचं व्यक्तिमत्व आधीचे मोसादचे संचालक इसर हेरेल यांच्यापेक्षा वेगळे होते. मोसादचे संचालक बनताच त्यांनी मोसादमध्ये अनेक बदल केले आणि कारभार वेगळ्या प्रकारे चालवण्यास सुरुवात केली. मात्र नाझी गुन्हेगार व त्यांना द्यायच्या शिक्षा याबाबत त्यांनी इसर हेरेल यांचाच वारसा पुढे चालविण्याचा निर्णय घेतला होता. मीर एमित यांनी एशकोल यांना नाझी गुन्हेगाराला नुसती अटक करून खटला न चालवता ठार मारण्याची गरज असल्याचे पटवून दिले. एखादा नाझी गुन्हेगार जर बाहेर येऊन खुलेआम स्वतंत्र आयुष्य जगू लागला तर त्याला तेथल्या तेथे ठेचून काढलं जाईल हे जगाला समजावून देण्यासाठी आवश्यक होतं. तसा एक नाझी गुन्हेगार त्यांच्या हिटलिस्टवर होताच त्याचे नाव हर्बर्ट ककुर्ज रिगाचा कसाई या नावाने तो कुप्रसिद्ध होता. या हर्बर्ट ककुर्सला आपल्या वरवंट्याखाली चिरडण्याची परवानगी मीर एमित यांनी एशकोल यांच्यापाशी मागितली. एशकोल यांनी ही परवानगी देताच मोहिमेला असाधारण वेग आला. 1964 सुरुवातीला एमित आणि एशकोल यांची भेट झाली होती. या भेटीनंतर एमित यांनी जोस्के यारिव यांना बोलावून घेतले. इस्रायली लष्करात काम केलेले आणि मजबूत शरीरयष्टीचे जोस्के यारिव मोसादच्या कैझेरिया विभागाचे प्रमुख होते. राफी हतान यांनी पॅरिस इथल्या युरोप स्टेशनचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर यारिव यांच्याकडे कैझेरियाची सूत्रे देण्यात आली होती. मीर एमित यांनी 1950 मोसादच्या लिस्टवर असलेल्या परंतु पकडीत न आलेल्या हर्बर्ट कुकर्स या लॅटिव्हियन नाझी गुन्हेगाराला कंठस्नान घालण्याचा आदेश दिला. 30 यहुद्यांना ठार मारणारा आणि रेगाचा कसाई म्हणून ओळखला जाणार हर्बर्ट कुकर्स दक्षिण अमेरिकेतल्या ब्राझीलमध्ये आपल्या खऱ्या नावानेच राहतो हे मोसादने शोधून काढले होतेच. त्याला ठेवण्याचं काम कैझेरियाकडे आल्यानंतर त्यासाठी कोणाची नेमणूक करावी असा महत्त्वाचा प्रश्न जोस्के यारिव यांच्यापुढे उभा राहिला. तसं मोसाद किंवा कैझेरियामध्ये या कामासाठी योग्य असलेल्या लोकांची कमी नव्हती पण हे काम जरा वेगळे होते. त्यासाठी विशेष प्रावीण्य असलेला माणूस त्यांना मिळवावा लागणार होता. हा माणूस होता इझाक सारिद. या इझाक सारिदचं खरं नाव खरी ओळख
अजूनही कोणाला माहीत नाही ते मोसादचं खास गुपित आहे. या सारीद बाबतची जी काही माहिती बाहेर आली आहे त्याप्रमाणे तो जर्मन यहुदी होता. त्याचे माता पिता हिटलरच्या नाझी जर्मनीने चालवलेल्या वंशसंहारात मारले गेले. इझाक मात्र जर्मनीतून पळून जाण्यात सफल झाला. युरोपातून नाना उचापती करून तो पॅलेस्टाईनमध्ये पोहोचला. आपल्या माता पित्याच्या आणि एकूणच युरोपातून घडलेल्या यहुद्यांच्या हत्याकांडाने ऐन तारुण्यातला इझाक पेटून उठला होता. हा या हत्याकांडाचा सूड उगवण्यासाठी तो ब्रिटिश लष्करात दाखल झाला. महायुद्धाची सांगता झाल्यानंतरही सारीद पॅलेस्टाईन सोडून पुन्हा युरोपात निघून गेला नाही. हॅगनाच्या कामात आणि नंतर इस्रायली स्वातंत्र्य युद्धातही त्याने भाग घेतला. त्याची देशभक्ती, त्याचा यहुदी धर्माभिमान आणि तितकाच त्याचा नाझी द्वेषही पराकोटीचा असल्याचे जोसेफ यारिव यांना माहिती होते. त्यामुळेच नाझी क्रूर कर्मा हर्बर्ट कुकर्स याला मृत्यूदंड द्यायचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा या कामासाठी इझाक सारीद हाच योग्य माणूस आहे असे त्यांना वाटले. हर्बर्ट कुकर्सचा प्रश्न जेव्हा मोसादमध्ये चर्चेला जात होता तेव्हा इझाक सारीद फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे कार्यरत होता. त्याला तेल अविवाला बोलवण्याऐवजी जोस्के यारिव स्वतःच सारीदला भेटायला तेथे गेले. हर्बर्ट कुकर्सची मोसादने जमा केलेली माहिती आणि त्याचा ठाव ठिकाणा त्यांनी सारीद पुढे ठेवला. कुकर्सला नाट्यात्मक पद्धतीने कंठस्नान घालायचं आहे हे सांगून त्या मोहिमेसाठी तो तयार आहे का असं यारिव यांनी त्याला विचारलं. यारिव यांच्या या प्रश्नावर सारीदची मुद्रा गंभीर झाली. डोळे संतापाने लाल झाले. त्याने होकारार्थी मान हलवली. यारिवनाही तीच अपेक्षा होती. सारीदचा होकार पाहून यारिव म्हणाले, इझाक तुला या मोहिमेत ऑस्ट्रियन उद्योगपती म्हणून भाग घ्यायचा आहे. त्याच कवर आड तू ब्राझीलला जाऊन कुकर्सला शोधून काढायचंस, त्याची भेट घ्यायची, मैत्री करायचीस आणि शेवटी काय करायचं ते तुला माहीतच आहे. खरं तर एकूण योजनेची रूपरेषा मोसादमध्ये आधीच तयार करून ठेवण्यात आली होती. गरज असेल तेव्हाच त्यात थोडाफार फेरफार केला जाणार होता. यारिव यांनी ती रूपरेषा सारीद पुढे ठेवली. त्याच्याशी बारीक सारीक तपशिलाबाबत चर्चा केली. शेवटी यारिव त्याला म्हणाले, इझाक तुझ्या कवरचं नाव आहे अँटन कुझल, ते पक्कं करायच्या तयारीला लाग. यारिव आणि सारीदा यांची पॅरिसमधील सेफ हाऊसमध्ये भेट झाल्याला काही दिवस उलटून गेले होते. पॅरिसहून हॉलंडला जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये 40-तला मजबूत बांध्याचा टक्कल पडलेला व डोळ्यावर गॉगल चढवलेला माणूस चढला. या माणसाच्या खिशात पॅरिस ते रोटरडेम असं तिकीट होतं. काही तासाच्या प्रवासानंतर तो हॉलंडमधील रोटरडेम स्टेशनवर होता. स्टेशनच्या बाहेर येऊन त्याने टॅक्सी केली. टॅक्सी येऊन थांबली. रोटरडेम शहराच्या मध्यभागात असणाऱ्या राहीन हॉटेल या पंचतारकित हॉटेलच्या दारात हॉटेलच्या रिसेप्शनवरील रजिस्टरमध्ये त्याने आपले नावाची नोंद केली. ॲटन कुंझल, ओळख सांगितली, ऑस्ट्रियन उद्योगपती, पत्ता ऑस्ट्रियातील कुठल्या तरी ठिकाणाचा दिला. त्याचा पुरावा म्हणून पासपोर्ट व इतर ओळखपत्रही दाखविली. हॉटेलमधील आपल्या खोलीत आल्यानंतर अँटन कुझलने थोडा वेळ आराम केल्यानंतर तो शहरात फिरायला बाहेर पडला. फिरतच तो शहरातील एका पोस्ट ऑफिसात आला. तेथे ठरलेले शुल्क भरून त्याने अँटन कुंझलच्याच नावाने एक पोस्ट बॉक्स मिळवला. पोस्टातील आपलं काम संपवून तो ॲमरो बँकेत पोहोचला. बँकेत खातं उघडून त्याने त्या खात्यात $3,000 जमा केले. अँटन कुंझल भराभर आपली कामं पार पाडत होता. रोटरडेम शहरातीलच एक चांगला प्रिंटिंग प्रेस त्याने शोधून काढला. या प्रिंटिंग प्रेसला त्याने गुंतवणूक कंपनीचा मॅनेजर म्हणून बिझनेस कार्ड व इतर स्टेशनरी छापून देण्याची ऑर्डर दिली. हे काम काही मिनिटातच आटोपले. कुंझलला शहरातील ब्राझिलियन दूतावास कुठे आहे हे चांगले माहीत होते. तो तेथे पोहोचला. तेथे गेल्यानंतर त्याने ब्राझीलच्या टुरिस्ट व्हिसासाठी अर्ज केला. अजून दोन महत्त्वाची कामं बाकी होती. डॉक्टरकडे जाऊन त्याने स्वतःची शारीरिक तपासणी करून घेतली. आपली तब्येत अगदी उत्तम असल्याचं प्रमाणपत्र त्याने मिळवलं. कुंझलच्या डोळ्यात काही दोष नव्हता. तरीही तपासणीसाठी तो डोळ्याच्या डॉक्टरकडे गेला. डोळ्याची तपासणी झाली.
त्याच्या डोळ्यात दृष्टीदोष निघाला. डॉक्टर साहेबांनी त्याला जाड भिंगाचा चष्मा वापरण्यास सांगितले. त्याने तसा चष्मा तेथूनच विकत घेतला. खरं तर कुंजलने डॉक्टर साहेबांना हातोहात फसवले होते. सगळा दिवसभर अँटन कुंजल अगदी व्यस्त होता. रात्री तो आपल्या राईन हॉटेलच्या खोलीत येऊन झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच कुंजलच्या कामाला सुरुवात झाली. आज त्याला रोटरडेममध्ये जास्त काम नव्हते. तो तेथून निघून सरळ झुरिचला आला. तेथल्या क्रेडिट स्विस बँकेत त्याने एक खातं उघडून त्यात $6,000 रक्कम भरली. तेथून रोटरडेमला परत न जाता त्याने पॅरिसचा रस्ता धरला. पॅरिसमध्ये त्याने थोडे वेषांतर केले. त्याच्या चेहऱ्यावर झुपकेदार मिशा बसवण्यात आल्या. जाड भिंगाचा चष्मा त्याच्या डोळ्यावर चढवून त्याने पासपोर्ट आकाराचे फोटो घेण्यात आले. हे पार पाडणारी मंडळी मोसादमधीलच होती. पासपोर्ट आकाराचे फोटो हातात आल्यावर कुजल पुन्हा रोटरडेमला आला. ब्राझिलियन वकिलातील जाऊन तेथे तो ते फोटो दिले. त्याला टुरिस्ट व्हिसा देण्यात आला होता. त्याने दिलेल्या फोटोसह त्याचा व्हिसा त्याच्या पासपोर्टवर छापण्यात आला. हा ब्राझिलियन व्हिसा हातात आल्यामुळे अँटन कुंजलचा दक्षिण अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पण काही दिवस तो रोटरडेममध्येच थांबणार होता. येथे तो निरनिराळ्या मोठ्या हॉटेल्समध्ये जाऊ लागला. प्रतिष्ठित लोकांच्या भेटीगाठी घेऊ लागला. उंची हॉटेलात राहणं, मोठ्या रकमेची टीप देणं याबरोबरच ऑस्ट्रेलियातल्या आपल्या वाढत्या व्यवसायाची माहिती देत तो फिरत होता. इझाक सारिदने मोठ्या मेहनतीने अँटन कुंजल ऑस्ट्रियन उद्योगपती हे आपलं कवर पक्क केलं. त्यानंतर हा इझाक सारिद कुणालाच दिसला नाही. अँटन कुंजल मात्र कामाला लागला. पॅरिस, झुरिच किंवा रोटरडेम या तीनपैकी कोणत्या तरी एका ठिकाणाहून त्याने ब्राझीलला जाणारे विमान पकडले. तसं त्याला आता चिंता करण्याची कोणतीच आवश्यकता नव्हती. तो ऑस्ट्रियन उद्योगपती होतोही सध्या रोटरडेम येथे राहणारा हे दर्शवणारी सारी सर्व कागदपत्रे त्याच्याजवळ होती. रोटरडेमचा त्याचा पत्ता, बँकांची खाती, बिझनेस कार्ड्स, व्हिजा आणि सर्वात महत्त्वाचं विमानांची तिकिटेही. योग्य वेळ येताच अँटन कुंजल रिओ दी जनेरोला जाणाऱ्या विमानात बसला. सुरुवातीला काही काळ तरी त्याला एकट्यालाच काम करायचे होते. त्याचं कारण नेहमीच्या हेरगिरी मोहिमांपेक्षा ही मोहीम जरा वेगळ्या पद्धतीने राबवायची होती. सर्वसाधारणपणे हेरगिरी किंवा घातपाती मोहिमा टीमवर्कच्या स्वरूपात सुरुवातीपासूनच राबवले जातात. या मोहिमेत मात्र एक ठराविक टप्पा गाठेपर्यंत अँटन कुंजलला एकट्यालाच काम करायचं होतं. त्यात अर्थातच त्याच्या जीवाला धोका होता. पण तो विचार त्याने केव्हा झटकून टाकला होता. त्याने सोबत अभ्यास करण्यासाठी म्हणून हर्बर्ट्स कुकर्सची जाडजूड फाईल घेतली होती. या फाईलने कुकर्सचा चरित्रपट त्याच्यासमोर उभा केला. रिगाचा कसाई हे नामाभिमान हर्बर्ट्स कुकर्सला त्याच्या आयुष्यात खूपच उशिराने मिळालं. त्याचं सुरुवातीला आयुष्य अतिशय वेगळं होतं. हर्बर्ट्स कुकर्स जन्माने लॅटिवियन होता. विमानाचं त्याला फार आकर्षण होतं. विमानविद्या त्याने मेहनतीने आत्मसात केली होती. प्रवीण वैमानिक म्हणून त्याचं नाव संपूर्ण लॅटिवियात गाजत होतं. विमान अगदी बाल्यावस्थेत असण्याच्या काळात त्याने स्वतः विमान तयार करून त्यातून लॅटिविया ते आफ्रिकेतील गांबियापर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पार पाडला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सांतोस ड्युमॉट पदकानेही त्याला गौरवण्यात आले होते. सांतोस ड्युमॉट हा ब्राझिलियन वैमानिक होता. लॅटिवियन वृत्तपत्रे हर्बर्ट्स कुकर्सचा गौरव लॅटिवियन गरुड किंवा लॅटिवियन लिंडबर्ग असा करत होती. कसलेला वैमानिक असलेल्या हर्बर्ट्सची राजकीय विचारधारा कोणती असा प्रश्न विचारला तर तो अंतर्बाह्य राष्ट्रवादी होता. मात्र त्याला झापडबंद राष्ट्रवादी म्हणता येणार नाही. तो थोडासा उदारमतवादीही होता. सुरुवातीच्या काळात तरी त्याच्या मनात यहुद्यांविषयी द्वेष नव्हता. त्याच्या मित्रपरिवारातील अनेक जण यहुदी होते. विशेष म्हणजे त्याने पॅलेस्टाईनला अनेकदा भेटही दिली होती. झियोनिस्ट चळवळीने तो प्रभावितही झाला होता. यहुद्यांविषयी मोठी सहानुभूती असलेला लॅटिवियन म्हणून त्याला ओळखलं जात होतं. त्याची ही ओळख नंतरच्या काळात कायमही राहिली असती. पण दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि परिस्थितीत वेगाने बदल होऊ लागले. सोव्हिएत संघाने लॅटिवियावर
आक्रमण केले. रेड आर्मी लॅटिव्हियात शिरली. त्यांच्या अत्याचारामुळे लॅटिव्हियन जनता त्यांच्यावर खवळली. रेड आर्मीने हर्बर्ट कुकर्ससारख्या प्रभावी व लोकप्रिय लोकांना ताब्यात घेऊन त्यांचा अमानुष छळ करण्यास सुरुवात केली. अशा मार्गाने कम्युनिस्टांनी तेथील जनतेचं प्रेम मिळवणं शक्यच नव्हते. नंतरच्या काळात जर्मनांनी या प्रदेशावर आक्रमण केले आणि रेड आर्मीला तेथून हकलून लावले. जर्मनांनी हर्बर्ट कुकर्ससारख्या लोकांची सुटका केली. त्यांना आपल्या बाजूला वळवून घेण्यातही जर्मनांना सफलता मिळाली. त्यानंतर मात्र कुकर्स पहिल्यासारखा राहिला नाही. कम्युनिस्टांची पाशवी छळवणूक आणि नंतर जर्मनांनी दिलेले प्रोत्साहन यामुळे त्याचे व्यक्तिमत्व आंतरबाह्य बदललं. तो पक्का राष्ट्रवादी तर होताच, पण आता त्याला नाझीवादाची ही लागण झाली. कुकर्स थंडर क्रॉस या संघटनेचा प्रमुख होता. या संघटनेने नाझी जर्मनांना मदत करण्याचा निर्णय घेतला. इथूनच यहुद्यांविषयी सहानुभूती बाळगणारा हर्बर्ट कुकर्स यहुद्यांचा हाडवैरी बनला. नाझीच्या यहुदी वंशसंहाराला मदत करण्याचं त्याच्या संघटनेने ठरवलं. हर्बर्ट्समधला सैतान आता जागा झाला होता. यहुद्यांच्या रक्ताला चाटवला होता. अत्यंत पाशवीपणे, निर्दयपणे आणि हाल करून यहुद्यांना मारण्यात त्याला कमालीचा आनंद मिळू लागला होता. नंतरच्या काळात त्याने व त्याच्या संघटनेने जी कृत्य केली ती पाहून सैतान देखील कळवळला असता. थंडर क्रॉस संघटनेच्या स्वयंसेवकांनी शहरातून जवळपास 300 यहुद्यांना पकडून आणले. त्यांची रस्त्यावरून धिंड काढली. त्यांचं नेतृत्व स्वतः हर्बर्ट कुकर्सने घेतले होते. नंतर या सर्वांना तिथल्या सेनागोगमध्ये आणून कोडण्यात आलं. सेनागोगचे दरवाजे बाहेरून बंद करण्यात आले. कुकर्सच्या आदेशाने सेनागोगच्या चारी बाजूने आग लावण्यात आली. थोड्याच वेळात सेनागोगची संपूर्ण इमारत आगीच्या ज्वाळांनी व धुराने भरून गेली. तेव्हा आतून हृदयद्रावक किंकाळ्याचे आवाज तेवढे बाहेर ऐकू येत होते. आतलं कोणीही वाचलं नाही. आणि वाचलं असतं तरी काहीच फायदा नव्हता. कुकर्सला आपल्या रिव्हॉल्वरच्या दस्त्याने यहुद्यांना ठोकून मारण्यात विलक्षण आनंद होत असे. त्या प्रकारे त्याने शेकडो यहुद्यांना ठार मारले. गोळ्या घालूनही ठार मारले. सनातनी यहुद्यांना पकडून अपमानास्पद वागणूक देणे आणि यहुदी बालकांना शहरातील मोकळ्या भिंतीवर आपटून ठार मारणे हेही त्याचे विकृत आणि सैतानी चाळे. त्याच्या या विकृत सवयीचा आणखी एक नमुना इथे दाखवता येईल. एके रात्री हर्बर्ट्स आणि त्याचे दारूच्या नशेत धुंद असलेले साथीदार पकडून आणलेल्या एका यहुदी मुलीला घेऊन तुरुंगात आले. तिथल्या मोठमोठ्या कोठड्यातून आधीच अनेक यहुदी कैदी भरले होते. त्यांच्या समोरच हर्बर्ट्स आणि त्याच्या साथीदारांनी त्या मुलीला विवस्त्र केले. एका म्हाताऱ्या राबीला निवडून वेगळे केले. राबीला त्या असहाय्य मुलीच्या जवळ उभे करण्यात आले. तुरुंगातील यहुदी कैदी आणि लॅटिव्हियन पहारेकरी हा खेळ पाहत होते. त्या मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याची आज्ञा हर्बर्ट्स कुकर्सने त्या म्हाताऱ्या रब्बीला दिली. आपल्या आज्ञेनंतरही रब्बी जागच्या जागी उभा आहे हे पाहून हर्बर्ट्स चेकाळला. तो रब्बीला मारायला धावून गेला. घाबरून रब्बीने त्या असहाय्य यहुदी मुलीला तुडवायला सुरुवात केली. आपल्या मनाचे समाधान झाल्यावर कुकर्सने रब्बीला थांबायला सांगितले. तोपर्यंत ती मुलगी रक्तबंबाळ झाली होती. त्यानंतर कुकर्सने जी दुसरी आज्ञा सोडली त्याने तो रब्बी खरोखरच गर्भगळीत झाला. त्या मुलीच्या शरीरावरील रक्त चाटून साफ करण्याची आज्ञा कुकर्सने एका दमात सोडली होती. कुकर्माचा पाडा तसा खूप मोठा आहे. तो सगळा वाचणं येथे शक्य नसलं तरी त्यातल्या दोन घटना येथे सांगितल्या नाही तर त्याच्या पाशवीपणाला कमीपणा येईल. त्यातली पहिली म्हणजे 1941 सुरुवातीला त्याने 1200 यहुद्यांना कोलदिगा सरोवरात बुडवून ठार मारले. त्याच्या या सैतानी कृत्यांनी पुढे आणखी परिसीमा गाठली. सप्टेंबर 1941 त्याच्याच नेतृत्वाखाली 30,000 लॅटिव्हियन यहुद्यांना रुंबालाच्या जंगलातून नेण्यात आले. तेथे त्यांना सर्वांनाच विवस्त्र केले गेले. या 30,000 यहुद्यांची थंड डोक्याने गोळ्या घालून हत्या केली गेली. कुकर्स क्रूर कर्मा होता हे तर खरेच, पण तो तितकाच चतुर सदा सतर्क आणि पाताळयंत्री होता. महायुद्धाच्या शेवटच्या काळात वाहणाऱ्या बदलत्या वाऱ्याची कल्पना त्याला आधीच यायला लागली. त्याने त्याप्रमाणे
पाठ फिरवण्याचा निर्णय घेतला. जर्मनी हरणार हे नक्की झालं होतं व त्याप्रमाणे जर्मनीचा पराभव झाला. पण युरोपातून पळून जाण्याची पूर्ण तयारी कुकर्सने केली होती. आपल्या बनावटी कागदपत्राच्या आधारे तो प्रथम फ्रान्सला आला. त्याने तयार करून घेतलेली कागदपत्रं तो साधा शेतकरी असल्याचे दाखवत होते होती. याच कागदपत्राचा आधार घेत शेतकरी बनलेल्या हर्बर्ट कुकर्सने फ्रान्सच्या कोणत्या तरी बंदरापर्यंतचा प्रवास केला. त्यानंतर तो रिओ दी जनेरोला जाणाऱ्या बोटीत चढला. पण त्या बोटीत चढणारा तो एकटाच नव्हता. त्याच्यासोबत एक मुलगीही होती. तिचं नाव मिरियम किड्झनर. ती यहुदी होती. हर्बर्ट्स कुकर्सने जीवनदान दिलेली एकमेव यहुदी मुलगी. आता तिचं त्याचं नवं आयुष्य मार्गी लावणार होत तीच त्याचं नवीन आयुष्य मार्गी लावणार होती. तिच्या सहाय्यानेच तो यहुद्यांचा तारणहार अशी आपली प्रतिमा ब्राझीलमधल्या अनोळखी प्रदेशात उभी करणार होता. खरोखरच हर्बर्ट्स कुकर्स एक महापाताळयंत्री माणूस होता. हर्बर्ट्स मिरियमला घेऊन रिओ दी जनेरोला पोचला. एक कुशल वैमानिक आणि ब्राझिलियन वैमानिक सांतोस ड्युमॉट पदकाचा विजेता म्हणून त्याची कीर्ती आधीच ब्राझीलमध्ये पोचली होती. नंतरच्या त्याच्या आयुष्याचा गंधही तेथे पोचला नव्हता. रिओला आल्यानंतर तो तेथल्या यहुदी समाजात मिसळू लागला. मिरियमला जर्मनांनी कसे पकडले होते, तिचा कसा छळ चालवला आहे याची दर्दभरी कहाणी त्यांना ऐकू लागला. त्यालाच तो आपण तिला कसं सोडवलं, कसं वाचवलं, कसा आपला जीव धोक्यात टाकला या रसभरीत कथेची पुस्तीही जोडू लागला. त्याच्या या कथेवर ब्राझिलियन यहुद्यांचा विश्वासही लगेचच बसला. लॅटिव्हियम यहुद्यांचा मित्र तारणहार अशी हर्बर्ट्स कुकर्सची प्रतिमा त्या यहुद्यामध्ये उभी राहिली आणि त्याचा मोठा बोलबाला होऊ लागला.